लॉगिन करा मुंबई तक .in वर। नमस्कार, मी अनिल देशमुख बोलतोय। मला जेव्हा ईडीचा समन्स आला त्यावेळेस मी ईडीला सहकार्य करत नाही अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसारमाध्यमामध्ये आल्या। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस मला ईडीचा समन्स आला त्यावेळेस मी त्यांना कळविले की माझी याचिका हायकोर्टामध्ये आहे, त्याची सुनवाई चालू आहे, मी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे। त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल। ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरावर छापे टाकलेत तेव्हा मी माझ्या परिवारांनी माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी माझे कर्मचारी आहेत त्यांनी सर्वांनी त्यांना सहकार्य केलं। सीबीआयचे दोनदा मला समन्स आले, त्या दोन्ही समन्सला मी सीबीआयच्या ऑफिसमध्ये स्वतः जाऊन माझं स्टेटमेंट तिथे दिले। अजूनही माझी केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, पण आज मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये स्वतः इथे हजर झालेलो आहे। आपल्याला माहीत आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत। ज्या परमवीर सिंगांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमवीर सिंग आज कुठे आहेत, ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत, ज्या बातम्या प्रसारमाध्यमामध्ये येत आहेत, त्यानुसार परमवीर सिंग भारत सोडून पळून गेले परदेशात, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। म्हणजे ज्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केला परमवीर सिंगने, आरोप करणारा पळून गेला, आज परमवीर सिंगच्या विरुद्ध त्याचे खात्यातील पोलीस खात्यातील अधिकारी अनेक व्यावसायिक यांनी अनेक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रारी दाखल केलेल्या आहेत। तसेच त्याचा जो सहकारी आहे API सचिन वझे त्यांनी सुद्धा परमवीर सिंग याच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केलेत। आज सचिन वझे खुनाच्या आरोपामध्ये तुरुंगात आहे। सचिन वझे API याच्या पहिले सुद्धा अनेकदा तुरुंगात होता। मी गृहखात्याचा गृहमंत्री असताना सचिन वझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि त्याला सरकारी नोकरीतून काढल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले। अशा या परमवीर सिंग आणि सचिन वझे सारख्या ज्या आरोपावर माझी जी चौकशी होते आहे, माझ्या परिवाराला जो त्रास दिला जात आहे त्याच्याबद्दल मला अतिशय दुःख आहे। मी सरळ मार्गाने चालणारा, नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे। 30 वर्षामध्ये माझ्यावर एक सुद्धा आरोप या राजकीय असा किंवा सामाजिक जीवनामध्ये झाला नाही। पण आज दुःखाची ही गोष्ट आहे की परमवीर जो देश सोडून पळून गेला माझ्यावर आरोप करून, सचिन वझे जो अनेकदा तुरुंगात गेला, आधी तुरुंगात आहे खुनाच्या आरोपामध्ये, त्यांनीही माझ्यावर केलेल्या आरोपाची आज ईडी आणि CBI चौकशी करते आहे, याचं मला अतिशय दुःख आहे। लॉग इन करा मुंबई तक .in वर।